व्हाट इज अप फूडस्केपर्स, हाउ यू गाईज डुईंग? अँड आपण आज नवीन एका व्लॉगला परत सुरुवात करत होतो आणि आज मी आलो आहे जाधवगडला. सो जाधवगडबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर जाधवगडला आत्ता लाईक अबाउट काही वर्षांआधी हेरिटेज हॉटेल्समध्ये कन्वर्ट केलं आहे. सो आज आपण एका हेरिटेज हॉटेलची टूर कम्प्लीट करणार आहोत आणि लेट्स सी इनसाईड नाउ, लेट्स गेट गोईंग. सो गाईज, दिस इज द रिसेप्शन आणि इथून मग तुम्ही आतल्या साईडला जातात आणि तिथून मग वर आपल्याला चढत जायचं. गडावर जेव्हा तुम्ही चढून येता तेव्हा तुम्हाला हा लॉन बोर्ड मिळतो किंवा तुम्हाला हा इंडिकेशन बोर्ड मिळतो ज्याच्यात तुम्हाला सगळे डिरेक्शन दाखवलेत की तुम्हाला या गडावर कुठे कुठे काय मेन्शन केलं गेलेलं आहे. सो आता आपण चाललो आहे एका एंट्रन्सकडे, किंवा एंट्रन्स म्हणण्यापेक्षा त्यांचा जो ब्रेकफास्ट किंवा एक लंच एरिया आहे तिथे चाललो आपण. द नेमोफिस्ट आणि ईशा बाय आर हिअर. तुम्ही इकडच्या डायनिंग एरियामध्ये येता तेव्हा इथे तीन वेगळे कंपार्टमेंट आहेत, लाईक म्हणजे अलोकेटेड स्पेसेस आहेत, लाईक पुणे, मुंबई, सातारा. मी त्याचे क्लिप्स टाकतो आहे आत्ता, प्लीज बघा. आणि आम्ही आत्ताच्या ज्या म्हणजे टायमात आला आहे तिथे, आत्ता इथे इतका पाऊस आहे आणि इतकं सुंदर दिसतं आहे, आय विश तुम्ही आत्ता इथे असता आणि हे सगळं बघू शकला असता. इट इज मेस्मरायझिंग अँड इट इज सो गुड टू बी हिअर. बघू शकता पुणे, दिस इज द डायनिंग स्पेस. तर मित्रांनो, हे गडाचे दरवाजे जे आहेत हे जुन्या पद्धतीनुसार नगाड्याने उघडतात आणि नगाड्याने बंद केले जातात. जो पहिला प्रहर आणि शेवटचा प्रहर जो आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत, इथे ते सगळे पद्धती फॉलो केले जातात. आता हे का केले जातात? तर इथे जे राजे होते किंवा इकडचं जे हेरिटेज हॉटेल म्हणून हे लोकं त्याला प्रोत्साहन देतात. सो या जे डायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी किंवा या पावित्र्य मेंटेन करण्यासाठी हे सगळ्या गोष्टी केल्या जातात. Movable temporary cottage also. These are permanent, so when they have a high season, so typical because it's rainy they don't do it. Otherwise in this lawn area they have those typical campaigning cha time ne they allow the cottage plot che tashi te senda pitach kuro
you for watching the video, guys. Hope you enjoyed the video. And if you like the video, please make to share, subscribe, and like the video.